महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा विषय अनिवार्य होणार आहे. मराठीबाबत सर्वांनी सकारात्मक होणे गरजेचे आहे. सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. आपल्याच काही मुलामुलींना मराठी लिहिता व वाचता येत नाही हे योग्य नाही. आपण महाराष्ट्रात राहतो, प्रत्येकाला मराठी आपली मातृभाषा आली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व आमच्या सहकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. यासाठी सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी विषय सक्तीचा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. ते बारामतीत आयोजित केलेल्या नागरी सत्कारादरम्यान बोलत होते. अलीकडच्या काळात माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, मुला मुलींचं इंग्रजीमध्ये शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते उत्तम पद्धतीचं इंग्लिश बोलतात. परंतु काही अशा गोष्टी घडायला लागल्या की त्या मुलांना मराठी वाचता येत नाही आणि लिहिता येत नाही. हे आपल्या महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही सगळेच जण मंत्रिमंडळामध्ये लवकरच एक विषय आणणार आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाळा असतील त्या उर्दू असतील, त्या हिंदी असतील, त्या मराठी असतील, त्या इंग्रजी असतील, ज्या भाषेतल्या असतील त्या भाषेतल्या, तिथं पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय कंपल्सरी त्या ठिकाणी करणार आहे. तुम्ही महाराष्ट्रात राहताय, माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला मुलींना मराठी वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. एकदा मराठी तिला वाचता लिहिता बोलता आलं तर आपोआप हिंदी देखील लिहिता येईल वाचता येईल, ती पण अडचण नाही. आणि त्याच्यामुळे हे काम मी फार अग्रक्रमाने करण्याचं ठरवलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे. सगळ्यांचा त्याला सपोर्ट आहे, कारण कामच ते चांगलं आहे. कदाचित काही मुलं मुली म्हणतील की आमचं पर्सेंटेज 10वी 12वीचं जरा कमी पडेल. पर्सेंटेजचा विचार करू नका, आपली मातृभाषा देखील टिकली पाहिजे याचाही विचार तरुण पिढीनं केला पाहिजे अशी माझी त्या निमित्तानं